Ready? काकाने काकाचे कामूचे सूर्योदय 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 नहीं सूर्योदय पृथ्वी 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 नमस्कार कसे आहात वेलकम टू ट्रायल विथ शिल्पा. आज 27 फेब्रुवारी शनिवार आहे. म्हणजे आपल्या इंडियामध्ये ॲक्च्युली आता शनिवारची रात्र आता रविवार ऑलमोस्ट चालू झाला आहे आणि मराठी भाषा दिन आहे. तर मला असंच एक आयडिया सुचली, मी म्हटलं एक वेगळा व्हिडिओ बनवावा. तर वेगळा म्हणजे काय, मी ना टिकटॉकवरती यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती ना ॲक्सेंट चॅलेंजचे व्हिडिओ खूप बघितलेले, ज्याच्यामध्ये इंग्लिश शब्द इंडियन ॲक्सेंटमध्ये आणि बाकीच्या ॲक्सेंट्समध्ये कसे बोलले जातात, किंवा इतर कुठल्या देशाच्याही लाईक UKचा ॲक्सेंट अमेरिकेचा ॲक्सेंट कसे वेगवेगळे असतात किंवा त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं वेगळं असतं हे दाखवतात. तर मग मी म्हटलं मराठीचा गाणं कसं करायला, कारण की तुम्ही सगळेजण अंशला बघताच माझ्या व्हिडिओमध्ये आणि त्याचा एक अमेरिकन ॲक्सेंट आहे, यु नो, कारण की तो इथे जन्मला आहे, इथेच वाढला आहे, इथल्याच शाळेमध्ये जातो, तर त्याला तो एक अमेरिकन ॲक्सेंट आहे आणि जेव्हा पण तो मराठी बोलतो ना तो त्या अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलतो. तर मी म्हटलं आज आम्ही एक ते चॅलेंजसारखा व्हिडिओ करतो ज्याच्यामध्ये मी त्याला काही मराठी शब्द सांगणार किंवा वाक्य सांगणार आणि त्यांनी ते त्याच्या रेग्युलर ॲक्सेंटमध्ये बोलायचे. तर लेट्स वेलकम अंश. बरं, मला ही आयडिया का सुचली पहिले ते सांगते. एक दिवस काय झालं, महेश अंशला म्हणाला की नाही अंश तू माझा पुत्र आहेस. अंशला काय वाटलं की तो कुत्र म्हणाला. आता तो आला आणि तुम्हाला म्हणतो मम्मा व्हाय डिड डॅडी कॉल मी कुत्रा, आणि आय वॉज लाईक व्हॉट व्हाय डिड ही कॉल यू कुत्रा. तर तो महेश मला म्हणाला अगं मी कुत्रा नाही मी पुत्र म्हणालो, तर त्याला ते कुत्र वाटलं. तर असे फनी इन्सिडेंट आमच्या घरामध्ये सारखे होत. तर आज आता सगळी अंशची मज्जा आहे, आता अंश मराठीमध्ये बोलून दाखवणार आहे. लेट्स स्टार्ट. आम्ही मराठी करायच्या आधी अंशचं म्हणणं आहे की त्याला इंग्लिशमध्ये काही शब्दांचं करायचं, म्हणजे यु नो इंडियन आणि अमेरिकन ॲक्सेंट असं. तर मी काही शब्द अशी लिहून घेतली आहे तिथे आणि तो एक शब्द बोलणार आणि त्याच्या मागे मी बोलणार आहे. ओके. व्हिटॅमिन व्हिटॅमिन वॉटर वॉटर बुफे बफे चेअर चेअर पजामास पायजमा डान्स डान्स स्केड्युल स्केड्युल पॅसिफिक पॅसिफिक पोटॅटो पोटॅटो व्हेकल व्हेकल. ओके, सो हे होते इंग्लिश. आता आहे खरं चॅलेंज आणि मी या चॅलेंजसाठी अक्षरशः असा कुर्ता घातला ज्याच्यावरती OI लिहिलेले. तर मस्त जोक मारा रे या हसरे हलकट हस. Are you ready? Yeah. Okay, let's go. Soppe soppe shabda. Ai. Ai. Baba. Baba. Kaka. Kaka. Kaku. Kaku. Attya. Attya. Ha, ata apan city che naav. Aurangabad. Aurangabad. Pune. Pune. Parbhani. Parbhani. Mumbai. Mumbai. Delhi. Delhi. Kashmir. Kashmir. Nashik. नाशिक जळगाव जळगाव. गुड जॉब, नॉट बॅड. मराठी प्राण्यांची नावं ॲनिमल्स. ओके. कुत्रा 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 माकड माकड गाय गाय म्हैस म्हैस बकरी 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 शेळी 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 नाही रे शेळी शेळी मांजर मांजर. आता अंशु हार्ड वर्ड हा. ब्रह्मचार्य ब्रह्मचार्य लोणावळा 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 लोणावळा
आळंदी आळंदी खंडाळा खंडाळा पन्हाळा पन्हाळा से आत्मनिर्भर 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 स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद गुड जॉब यू डिडंट से स्वामी विवेका स्वामी विवे कमुन्नन मुन्नन पृथ्वी 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 हाउ अबाउट दिस आता मी तुला वाक्य सांगते तू वाक्य म्हण ठीक आहे मी शाळेत जातो मी शाळेत जातो बाई जात तुला कोणती भाजी आवडते भेंडी मला भेंडीची भाजी आवडते मला भेंडीची भाजी आवडता गुड जॉब आवडता नाही आता सगळ्यात बेस्ट वन ओके रेडी काकाने काकाचे कामूचे लिसन काकाने काकूचे कामाचे कागद कात्रीने करा करा कापले अमेरिकन ऍक्सेंट मध्ये मराठी बोलण्याचा मराठी भाषा दिनानिमित्त तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूयात आपण लवकरच एका नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय.